सुरुवातीला एक महत्वाची बातमी आपण बघत आहोत. दूध आंदोलनावर तोडग्यासाठी शेट्टी महाजन यांची बैठक झालेली आहे. बैठकीचे तपशील अद्याप अस्पष्ट आहेत. आज पुण्यामध्ये चितळेंचं दूध येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सरकारच्या वतीनं गिरीश महाजन यांच्यात मुंबईमध्ये मध्यरात्री दूध आंदोलनासंदर्भात बैठक झाली. पण या बैठकीत कुठलाही ठोस निर्णय पुढे आलेला नाहीये. त्यामुळे राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध बंदीचं आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. आणि यासंदर्भात प्रशांत अंकुशराव आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, ही जी बैठक झाली आहे, या बैठकीतून नेमका काय तोडगा निघालाय का, काय आपल्याकडे माहिती? नक्कीच स्वाती, जी रात्री उशिरापर्यंत जवळजवळ 2:30 ही बैठक सुरू होती, त्यामध्ये जरी तोडगा निघाला नसला तरी ही बैठक ही सकारात्मक झालेली आहे. आणि आजही आज नागपूरमध्ये दूध उत्पादकांबरोबर जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर जी बैठक आहे, त्या बैठकीमधून पूर्णपणे तोडगा बाहेर निघेल असं सांगत होते. तर गिरीश महाजन यांनी सांगितलेलं की जे शेतकरी आहेत त्यांना दूध उत्पादनाची भाववाढ द्याय सरकारला द्यायचीच आहे, तर फक्त त्यातून जो तांत्रिक बाबी आहेत त्या तपासल्या जात आहेत. तर राजू शेट्टी यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत जे शेतकऱ्याला पूर्णपणे भाववाढ मिळत नाही आणि कशा प्रकारे पैसे देणार हे कळत नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरूच राहणार. एका बाजूला आंदोलन सुरू राहणार तर एका बाजूला चर्चाही सुरू राहणार आहे. त्यामुळे आज जे आहे आंदोलनही असणार आहे आणि चर्चाही होणार आहे. नक्कीच. तर आता आज मुख्यमंत्र्यांशी होणाऱ्या चर्चेनंतरच काय तो तोडगा निघेल अशी आशा आहे. धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी. तर यासंदर्भात गिरीश महाजनांशी आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी केलेली ही बातचीत बघूया. आपल्यासोबत गिरीश महाजन सर आहेत. सर, मला सांगा की आज काय बोलणी झाली, राजू शेट्टी यांचे जे मागण्या होत्या त्या पूर्ण होतील का? तो पास 1.5-2 तास माने राजू शेट्टीजी आणि आमची मीटिंग या ठिकाणी आली, बैठक झाली आणि त्यामध्ये सविस्तर चर्चा या दुधाच्या भावाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाली. त्यांची जी भूमिका आहे ती शासनाची भूमिका आहे. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, त्याला भाव अतिशय कमी मिळतोय, काही ठिकाणी जास्त मिळतोय, पण तो त्यांना मदत व्हावी ती जशी त्यांची भूमिका आहे तशी शासनाची भूमिका आहे. असे 3-4 पर्याय त्यांनी सुचवलेले आहेत. मला वाटतं याचा सर्वकष विचार करून तांत्रिकदृष्ट्या काय शेतकऱ्यांना फायद्याचं आहे, दूध उत्पादक शेतकऱ्यांना, हे त्या ठिकाणी बघितलं जाईल. सकाळी माननीय मुख्यमंत्री मोदींशी मी चर्चा करेल आणि त्यानंतर समोरासमोर बसून या विषयावर मार्ग निघेल. राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत. राजूजी, मला सांगा की सर सांगतायत की आंदोलन आहे हे मागे घेण्याचे तुम्हाला गळ घातलेले आहे, उद्या चर्चाही होणार आहे, मग आंदोलन मागे का नाही? चर्चा अजून असं आमची समोरासमोर म्हणजे आमच्या भावना काय आहे ते सरकारपर्यंत पोहोचलेल्या आहेत, परंतु निर्णय अजून झालेला नाही. आणि हा लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे जो महाराष्ट्रातला सगळ्यात गरीब वर्ग आहे आणि त्याला न्याय देण्यासाठी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन हे चालूच राहणार. प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई.